know, there is one phrase in the Bible which is used many times. आणि बायबल मध्ये एक वाक्य जे अनेक वेळा त्याचा उपयोग होतो. Which I consider Bible's best words. आणि मी जे बायबल मधले सर्वात उत्तम शब्द असं समजतो. Which speaks about God. जे देवाविषयी बोलतो. Or what God says. की प्रभू काय म्हणतो त्याविषयी सांगतो. That's very important. आणि हे महत्त्वाचं आहे. The one phrase which we see many times in the Bible is but God. आणि एक वाक्य किंवा काही शब्द आपण नेहमी बायबल मध्ये वाचतो ते आहे पण प्रभू. दॅट्स अ ग्रेट ब्लेस्ड वर्ड. आणि हे आशीर्वादित शब्द आहेत. बट गॉड. पण प्रभू. ओ बट ख्राइस्ट. पण ख्रिस्त. बट वेन. पण जेव्हा. सो नो दीज आर ब्युटिफुल वर्ड्स. आणि हे सुंदर असे शब्द आहेत. You know, it is because God intervened in our life. आणि कारण प्रभूने आपल्या जीवनात मध्यस्थी केली. That we are saved. म्हणून आपलं तारण झालंय. When we are on our own way. आणि आपण आपल्या स्वतःच्या मार्गात होतो. Going by the way of death. आणि मरणाच्या मार्गाने चाललो होतो. Eternal death. सार्वकालिक मरणाकडे. Separation from God. देवापासून वेगळे होत होतो. Walking in the kingdom of darkness. अंधाराच्या राज्यात चालत होतो. Ruled by the devil. सैतानाच्या द्वारे राज्य झालं होतं. We didn't even know it. आणि आपल्याला ते माहित देखील नव्हतं. When we didn't even know the way. आणि आपल्याला मार्ग देखील माहित नव्हता. God intervened. प्रभूने मध्यस्थी केली. Amen. Amen. But God. पण प्रभू. Amen. He Amen. Made all the difference. आणि त्याने तो फरक आणला. Amen. Amen. If it was not him. जर तो नसता. We would have never known all this. आपल्याला या गोष्टी कधीच समजल्या नसत्या. Amen. God Amen. Did all this. प्रभूने या गोष्टी केल्या. So the phrase but God is very important. आणि हे जे वाक्य किंवा हे जे शब्द आहे पण प्रभू हे महत्त्वाचं आहे. It's God's response to Satan's challenge. आणि सैतानाच्या आव्हानाला देवाचा प्रतिसाद आहे. Amen. Amen. What the devil was doing but God did this. अजय सैतान करत होता पण प्रभूने हे केलं. Many times we see what the devil is doing. आणि अनेक वेळा आपण पाहतो सैतान काय करतो. But we never see what God is doing. पण आपण हे पाहत नाही प्रभू काय करतोय. We are this side of the cross. आणि आपण क्रूसच्या या बाजूला. We need to see what God is doing. आणि आपण उत्सुक आहोत पाहण्यास की प्रभू काय करत आहे. Amen. We belong to God. की तुम्ही देवाचे आहात. We have the life of God. आपल्या देवाचं जीवन आहे. You know we were the children of the devil. आणि आपण सैतानाचे लेकर होतो. But God did it. पण प्रभूने ते केलंय. Amen. He made us the child of God. आणि त्याने आपल्याला देवाचं लेकर बनवलं. It was purely grace. आणि हे पूर्ण शुद्धपणे देवाची कृपा. Because we deserved it. की आपण त्याचे योग्य होतो म्हणून नाही. Because of merit. आणि आपली कोवत होती म्हणून नाही. Because of standing. आणि आपले उभराणे म्हणून नाही. Amen. It is God who did it. आणि हे प्रभूने केलंय. If he has started it. जर त्याने ते सुरू केलंय. He will finish it. मग ते पूर्ण तो नक्कीच करेल. Amen. That's what the Bible says. आणि हे बायबल सांगतं. God has started a good work in you. आणि प्रभूने तुम्हामध्ये चांगले काम सुरू केले. Who started the good work? कोणी चांगले काम सुरू केले? God started the good work. प्रभूने ते काम चांगले काम सुरू केले. Devil was working. आणि सैतान काम करत होता. But God intervened. पण प्रभूने मध्यस्थी केली. He started the good work. आणि त्याने ते चांगले काम सुरू केले. You don't have to worry. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तो ते नक्कीच पूर्ण करेल. Amen. It is based on your faith. आणि हे तुमच्या विश्वासाच्या आधारे. You are trying to do it. तुम्ही करायचा प्रयत्न करत आहात. To complete it. पूर्ण करण्यासाठी. No. नाही. You cannot complete the completed work. You need to believe the completed work. पूर्ण झालेलं काम तुम्ही पूर्ण करू शकत नाही. तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकता. It is a finished work. आणि हे पूर्ण झालेलं कार्य. Amen. How can you be blessed with a finished work by believing? आणि तुम्ही पूर्ण झालेलं काम आणि कसं आशीर्वादित व्हाल? विश्वास ठेवून. Amen. Your faith plays a very important role. आणि विश्वास महत्त्वाचा भाग खेळतो तुमच्या जीवनात. Because faith is connected to grace. कारण विश्वास कृपेशी जोडलाय. Amen. Amen. Law is connected to works. आणि नियम शास्त्र कृत्यांशी जोडलाय. Till now Christians are going through works. आणि अजूनपर्यंत ख्रिस्ती कृत्यांच्या द्वारेच चाललेत. No, we are under grace. नाही आपण कृपेखाली आहोत. And it is by faith. आणि त्या विश्वासाने. Faith is not a work. आणि विश्वास आपलं काम नाहीये. No, no, faith is just the response of grace. आणि विश्वास कृपेला प्रतिसाद आहे. You know, when grace gives you freely, you receive it. That is faith. आणि कृपा जो तुम्हाला मोफत देते तुम्ही स्वीकार करता तो विश्वास आहे. Amen. Amen. Faith is not a work. आणि विश्वास काय आपलं काम नाहीये. It's a response to the gift. आणि त्या दानाप्रति प्रतिसाद आहे. When someone gives you. जर कोणी तुम्हाला देतं. You receive. तुम्ही स्वीकार करता. That's your response. आणि हा तुमचा प्रतिसाद आहे. Amen. Amen. See. Faith is so simple. पहा विश्वास किती सोपा आहे. Even your, you know, yesterday I was teaching about, even talking about faith is so important. It pleases God. आणि विश्वासाविषयी बोलणं देखील किती महत्त्वाचं आहे ते प्रभूला संतुष्ट करतं. It's not trying and struggling. आणि संघर्ष करणं झगडणं नाही. It is believing. आणि त्या विश्वास धरणे. विश्वास धरण्याने. Amen. In the Bible we see great men of God. आणि बायबल मध्ये पाहत आपण थोर देवाचे सेवक. Even Abraham, the father of faith. आणि अब्राहम जो विश्वासाचा पिता. He had his own weaknesses. आणि त्याच्या स्वतःचे अशक्तपण होते. But he was very close to God's heart. पण तरी तो देवाच्या हृदयाच्या जवळ होता. How? Why? कसं आणि का? Because of faith. त्याच्या विश्वासाने. Amen. Amen. He's not trying to do it. आणि ते करण्यासाठी प्रयत्न तुम्ही करत नाहीये.
You may fall, but you will get up by faith. And tumhi padal pan vishwasane pune ubheral. Amen. Amen. You'll never be disappointed when you're walking by faith. Ani ja tumhi vishwasane chalta tumhi nirash kadhi honar nahi. Because faith pleases God. Karan vishwas devala santusht karta. Amen. Amen. Whenever you talk faith, it pleases God. Ja tumhi vishwasa vishe bolta devala ta santusht karta. Even when you fall by the weakness of your flesh. Jare deyacha ashakta panane tumhi padla. You get up by faith. Tumhi vishwasane puno utta. Pleases God. Te devala santusht karta. Because you still say, I want God. Tumhi tari manta mala prabhu hava. I want to serve God. Mala devachi seva karachi. I want to serve the devil. Mala saitanachi seva karachi. That is faith language. Ani ti vishwasachi bhasha. Ani vishwasacha bolne. It pleases God. Te devala santusht karta. Amen. But we take other step. Pan apan दुसऱ्या पायऱ्या घेतो आपले कृत्यांच्या द्वारे जातो आणि चुकीचे संदेश आपण ऐकतो आणि मग सैतान दंडित करू लागतो आणि जसं तुम्ही देवाच्या पुढे विश्वासाने जाता सैतान दंडित करू शकत नाही then the devil condemns you just tumhi swatala siddha karnyasathi krutya karu lagta mag satan dandit karu lagto and then you will add many of more works ani ma adhik krutyanche bhar tyat ghalta prabhu bodh naraj re satan malta naraj hai acha main abhi upas parth karta abhi na main church jaun see you try to fulfill by your works tumhi he tumcha krutyanche adhare purna karacha prayatna karta that is not pleasing god ani he devala santush karat nahi whatever the devil feeds you will never please god je kai satan tumhala bharavto te devala santush karat nahi it may look noble but it will never please god jari tumhi ekdam dharmik asal pan devala santusht karat man only faith pleases god fakt vishwas devala santusht karat without faith is impossible to please god ani bible sangta vishwasa shivay devala santusht karna shakyach hai but many did not know how to use the faith pan ani kana maitna vishwasacha kasa upyog karava Abraham had his own weaknesses ani abraham mate tyache ashaktapana hote every time he got up by faith pan pratyek vela vishwasane utla that's what god wants ani hes prabhu lahave don't feel condemned swatala dandit karun ghe nak yourself swatacha dvesh karu naka jesus died for you yeshu tumhasadi maran pavla paid for all your sins tani papanchi tumchi kimat bharli amen amen believe that and rise up ani yavar vishwas dharan puna utha you will never quit tumhi kadich thambonar nahi when you walk by faith jasa me vishwasane chalal your faith by your faith you show I want to serve god ani tumcha vishwasane tumhi dakhavta mala devachi seva karayche amen amen okay I didn't read the bible ani theek hai me bible vachle nahi I will start reading it me puna vachala suru karin faith ani ha vishwas hai amen amen maybe I was not going to church ani kadas me mandalila jat navto I know some people because they don't stand by faith they just leave everything ani kai loka jas vishwasane ubrat nahi te sarva sodun jatat band karun takta a man of faith will never quit ani ek vishwasacha manushya kadhis band honar nahi thambnar nahi faith is the faith of the son of god kan ha vishwas devacha putracha vishwas not only in the son of god but of the son of god devacha putrat nahi te devacha putracha vishwas this faith will never fail you ani ha vishwas tumhala kadhis apyashi karnar nahi this faith comes by the finished work of jesus christ kan ha vishwas to yeshu cha purna zalela kamacha dware you are not trying to finish it tumhi te purna karacha prayatna karat nahi it is finished te purna zale that's the faith son of god which you have and has devacha putracha vishwas tumamade amen amen see god knows everything paha prabhula sarva maithe the devil that cheats you and satan tumhala fasavto that is why I make things clear mhanun mi kai goshti spashta karto sometimes people could be offended when I say some things ani kai jas mi goshti bolto lokan naraz hota some people say oh pastor said like that ani kai lok mhanat pastor ashe bolle tashe bolle I'm protecting you. मी तुम्हाला सुरक्षित करत आहे. I'm protecting you. मी तुम्हाला सुरक्षित करत आहे. You know some could be influenced by the devil. आणि काही लोक सैतानाच्या द्वारे प्रभावित असतील. And they say some words or say some things. आणि ते काहीतरी अशी गोष्टी बोलतील. And the spur of the moment you accept it if you are walking by feelings. आणि तुम्ही त्या घटकेला स्वीकार कराल जर तुम्ही भावनेने चालत असाल. Feelings से बहुत जल्दी हम लोग रिस्पोंड दे देते. Faith सोच के जवाब देते हम लोग. Feelings से गुस्से में तुरंत मुंह से निकल जाता है मगर फेथ में रहेगा तो सोच के जवाब देते हैं बिकॉज वी नो वी हैव द पावर इन आवर लैंग्वेज पण आपल्याला माहिती आहे आपल्या भाषेत सामर्थ्य है आमेन आमेन सी बी क्विक टू हियर बट स्लो टू स्पीक आणि ऐकण्यास कमी राहणे ऐकण्यास तत्पर राहणे बोलण्यास कमी राहा पर्सन ऑफ फेथ विल ऑलवेज स्पीक स्लोली बिकॉज ही हैज टू थिंक एंड स्पीक बिकॉज ही नोज ही हैज पावर आणि विश्वासाचा व्यक्ती नेहमी बोलताना 10 वेळा विचार करेल कारण त्याला माहिती आहे त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे बट व्हेन यू वॉक बाय सेन्सेस पण जसं मी इंद्रियांनी चालता यू विल रिएक्ट बेस्ड ऑन द नेगेटिव इमोशन्स आणि नकारात्मक भावनेच्या द्वारे तुम्ही प्रतिसाद द्या व्हेन पीपल आर हर्ट पण जसं लोक नाराज होतात मी नाही जातो चर्च मी देन they'll add many thing to their feelings ani magte anek goshita bhavanela ghalta okay wo iske wajah se nahi jata wo na pastor ke wajah se nahi jata wo vachan barabar nahi bol jata mai badra nahi isliye nahi jata see let me tell you something ani kai goshi samudya when someone says see this is common for everyone because it's going live too
आणि या सर्वांसाठी सर्वसाधारण कारण हे लाईव्ह जात आहे. आई स्पीक फॉर एवरीवन. आणि मी सर्वांसाठी बोलतो. इफ सम बिलीवर सेज, जर काही विश्वास असं म्हणतात, आई एम नॉट ग्रोइंग, मी वाढत नाही इन दिस ग्रेस चर्च, या कृपेच्या मंडळीत. And if you are walking by senses, and jar tumhi indrane chalat asal, if you are hurt by someone in the church, ani kunacha darudare mandali madhe tumhi jar dukhavle asal, you will walk by feelings, mag tumhi bhavnene chalat, and you will say yes yes, ah maybe nahi badra mai apna dusra jekinge. This is not faith language, ani he vishwasachi bhasha nahi. Let me show you this, tumhala dakhu dya. If I don't clarify this, jar mi spashta kele nahi, the devil can cheat you, mas shaitan tumhala faswel. That's why I always clarify by the word of God, mhanune devacha shabdane spashta karun dakhavto. You know, one thing you must know, ani ek goshta tumhi janun gya. See, the word of God is the word of God which has the power. आणि देवाचा शब्द जो देवाचा शब्द ज्याच्यात सामर्थ्य आहे. The seed is the word of God. आणि ते बी देवाचा शब्द आहे. Jesus gave that parable. आणि येशूने तो दाखला दिला. And in Mark 4:13 he said, आणि मार्क 4:13 मध्ये तो म्हटला, If you don't understand this parable, you will not understand any other parable. जर तुला हा दाखला समजला नाही, मग कुठलाच दाखला समजणार नाही. When he was teaching or giving about, you know, four kinds of heart, and just to char prakarcha hrudayan vishe sangat hota. He said the sower sows, ani to mantla pernara perat jato. The word, the seed is the word, ani to bi devacha shabd hai. Sower is the called one, ani jo pernara hai, jo bolavlela hai, he sows the word of God, to jaun devacha shabd perto. Now there's no problem with the sower, there's no problem with the word. Ada pernarya madhe ani bije madhe kahi adchan nahi. If someone tells you, jar koni tari tumhala sangta, I'm not growing in this grace church, mi ya krupecha mandalit vadat nahi, aisa na, ha mereko bhi lag raha, mai bhi bahut problem se ja raha, mai bhi, but that is emotionally you're speaking, ani te bhavnencha dware tumhi bolat ahat. See, when someone says that, you know what you must say, ani jar kona asa bolo tumhala maithe tumhi kay bolav, good you told me, sangle tumhala sangitlas. That means you are not growing in the Lord. याचा अर्थ तो प्रभुत वाढत नाहीये. Because Jesus said, when the sower sows, आणि येशू बोलला जस पेरणारा पेरतो. The problem is not with the sower or the seed. The problem is the one who receives the word. आणि पेरणाऱ्यामध्ये आणि बीजामध्ये अडचण नाहीये, जो ऐकतो त्याच्यामध्ये अडचण आहे. Hello. The one who hears the word, that is his problem. आणि जो देवाचा शब्द ऐकतो ही त्याची अडचण आहे. You are responsible. तुम्ही जबाबदार आहात. Amen. Amen. But when you don't know the word, पण जस देवाचा शब्द माहित नाही, you say, हाँ मैं भी नहीं बढ़ रहा हूँ. बढ़ रहा नहीं ना, तुम्हारे में प्रॉब्लम है. अभी तुम्हारे साथ ज्यादा फेलोशिप नहीं रख सकता, क्योंकि तुम स्ट्रॉन्ग नहीं, मेरे को भी उधर खींच लेगा, उल्टा मैं तुमको संभालने पड़ेगा. See, that's the thought you must have. आणि असा विचार तुमचा असावा. Good, तुम अच्छा होगा बोल दिया बाबा. अभी मालूम पड़ रहा है तुम्हारा हार्ट बराबर नहीं है. हेलो. But what believers say, because they're walking by emotion, aisa na, are badh rahe na, mai bhi aisa hi lag raha hai, mere ko badh rahe na, abhi mai dusra kidhar se badhega. The problem is with you. Ani adchan tumha barobar hai. Out of the four hearts, only one heart produced results. Ani tya char hrudayan paiki ekach hrudayane parinam anla. And the Lord makes it very clear. Ani prabhu spasht karto. Why? What was the problem? का अडचण काय होती? They had different problems. त्यांच्यात वेगवेगळ्या समस्या होत्या. First heart was hard. आणि प्रथम हृदय कठीण होतं. Like the pathway. जसं ते वाटेवरचं. That the seed when sown did not enter. आणि जसं बी पेरण्यात आलं ते आत गेलं नाही. It was up. ते वरच राहिलं. Satan came and robbed it. सैतानाने येऊन ते चोरून घेतलं. Hello. सिर्फ चार काइंड ऑफ हार्ट आहे. सीड में प्रॉब्लम नाही, सोअर में प्रॉब्लम नाही. तुम्हार में रिसीवर में प्रॉब्लम है. आणि जो स्वीकारतो त्याच्यात अडचण आहे. आमेन. सो व्हेन समवन टेल्स यू लाइक दैट, यू मस्ट से अरे यू हैव अ प्रॉब्लम. आणि जर कोणी तरी असं म्हटलं की तुम्ही असं म्हणत तुझ्या मध्ये समस्या आहे. सेकंड हार्ट वाज अ शॅलो हार्ट. आणि दुसरं हृदय होतं ते थोडं संदिग्ध होतं. सडनली इट ग्रू बट नो रूट. अचानक ते वाढलं आणि मूळ नव्हतं आणि ते वाळून गेलं. थर्ड हार्ट वॉज अ क्राउडेड हार्ट. आणि तिसरं हृदय होतं गर्दीने भरलेलं. वरीज, काळजी, मेनी डिझायर्स ऑफ द फ्लेश, देहाच्या अनेक इच्छा, डिझायर्स ऑफ द वर्ल्ड, जगाच्या इच्छा. वीड्स आर ग्रोइंग. आणि निंदन वाढत होतं. चॉकिंग द वर्ड. आणि देवाच्या शब्दाची वाढ खुंटवत होतं. लुक एट दिस. पहा. आर यू सीइंग इट? तुम्ही हे पाहताय? यू नो, इफ आय डोंट से दिस, जर मी हे बोललो नाही, very easily the devil will influence someone to tell you this and you will suddenly be carried away. आणि सहज सैतान कोणाला तरी बोलण्यास प्रभावित करेल आणि तुम्ही त्यामध्ये वाहून जाल. And if you don't move by faith, the devil can
overpower you. And jar tumhi bazar vishwasat chala nahi mag satan tumavar taba milvel. You know, he fears faith people. Ani vishwasacha lokana satan khabarto. The faith that comes from the knowledge of God's word. And jo vishwas devacha shabdacha gnanacha dware yeto. Amen. Amen. It isn't fear emotional kind of people. Ani bhavuk lokana to ghabrat nahi. He can stir them up very quickly. Ani patkan tyana to halu shakto. That's why God tells us walk by faith. Manun prabhu mhanto vishwasane chal. Live by faith. Vishwasane jag. Deal everything by faith. Saro kai vishwasane kar. By the knowledge of God's word. Devacha shabdacha gnanane. The word of God is the sword of God's spirit. Ani devacha shabda prabhu cha atmyatse talvar aahe. Using the sword. तुम्ही तलवारीचा उपयोग करता. The devil cannot do anything. मग सैतान काही करू शकत नाही. Did you understand? तुम्हाला हे समजलं का? I know the devil is defeated because I've said like this. मला माहिती आहे सैतान पराजित आहे कारण मी असं बोललो. So when any believer says, you know, I am not growing in this grace church. जर कुठलाही विश्वास असं म्हणतो की मी या कृपेच्या मंडळीत वाढत नाहीये. You must not say, "Ah, archa, oh barabar, pastor barabar nahi rahega, uska vachan barabar nahi rahega." Aisa nahi hai. That's the devil's language. आणि सैतानाची भाषा आहे. You must say, "Tumhara heart barabar nahi hai." हार्ट को सुधारो बहुत जो डाला है ना दुनिया का चीज वो निकालो वर्ड में खराबी नहीं है सोवर में तो खराबी नहीं कि वो सोवर सो कर रहा सीड और सीड हैज द पोटेंशियल हैज द पावर और त्या बीजे में एक क्षमता है सामर्थ्य है बट योर हार्ट व्हिच इज द अर्थ इज नॉट प्रॉपर और तुझा हृदय जी पृथ्वी है ते व्यवस्थित नहीं है आमेन इट इज योर प्रॉब्लम और ही तुझी समस्या है डिड यू अंडरस्टैंड दिस तुम्हाला हे समजलं काय It is your problem. ही तुझी समस्या. If you are not growing, जर तुम्ही वाढत नसाल. You know, I want to openly say this, so that because you know this is the devil's language, and many don't know this is the devil's language, and they are carried away by deception and lies. आणि हे सैतानाची भाषा आणि अनेकांना माहित नाही ही सैतानाची भाषा म्हणून त्या फसवणुकीच्या द्वारे वाहून जातात. I don't want the devil to rob people or destroy people's lives. आणि मला नको की सैतानाने लोकांच्या जीवनाचा नाश करावा त्यांना चोरावा. If you walk by faith, जर तुम्ही विश्वासाने चालला, the devil has no power. मग सैतानामध्ये सामर्थ्य नाहीये. Because our faith is the faith of the Son of God. कारण आपला विश्वास देवाच्या पुत्राचा विश्वास. It's a divine faith. तो दैवी विश्वास आहे. Amen. Amen. The Bible says by faith you overcome the world. आणि बायबल सांगते विश्वासाच्या द्वारे जगावर जय मिळवता. Of whom the God of this world is the devil. आणि या जगाचा प्रभू सैतान आहे. Amen. So know the word. मन देवाचा शब्द सांगू नका. Never walk emotionally. कधी भावनेने चालू नका. उसने ऐसा बोला. ओ मेरे को अच्छा लगा. When you keep like this emotion, negative emotions, you know, you'll react by natural senses, not by faith. आणि जर अशी भावना तुम्ही ठेवला तर मग नैसर्गिक इंद्रियाने तुम्ही प्रतिसाद द्याल विश्वासाने नाही. Yesterday I gave that message about communication. आणि काल मी संभाषणाविषयी संदेश दिला. These are very important messages. आणि महत्त्वाचे संदेश. Okay, did you understand this? तुम्हाला हे समजलं काय? So I'm making it clear so that If the devil's words come you know how to resist it and me spashta karta hai mag ja saitanache shabd yetil tumhala mahit asav kasa pratisad dyava okay so let's go back here chala ikade mage jauya so but god pan prabhu that's very powerful ani he samarthyashali hai you know we were lost ani apan harvlo hoto but because of god we are found pan prabhu mule apan punah sapadla gelo amen see only god he did it त्याने केलं प्रभूने केलं वी वर डेड आपण मृत होतो बट बिकॉज ऑफ गॉड वी आर नाउ अलाइव पण प्रभूमुळे आपण सजीव आहोत जिवंत आहोत आमेन आमेन सो सी बी हॅपी इट इज गॉड हू चेंज्ड आवर लाइव्स पहा आनंदी व्हा कारण प्रभूने आपलं जीवन बदललं वी वर ब्लाइंड आपण अंधळे होतो बट बिकॉज ऑफ गॉड नाउ वी कैन सी पण प्रभूमुळे आज आपण पाहू शकतो आमेन आमेन सी एवरीथिंग इज बिकॉज ऑफ गॉड पहा सर्व काही प्रभूमुळे नो वे बट गॉड मेड अ वे आणि मार्ग नव्हता आपण प्रभूने मार्ग तयार केला आमेन we were going in our own path ani apan swatacha margane chalot but god intervened pan prabhu madhe ala not because we were perfect or right or good ki apan barabar hoto vyavasthit hoto changle hoto mhanun nahi it is based on his love for us ani tyacha prem aplya sadi tyacha aadhare aahe so the word but in scripture speaks of god's graciousness ani ha jo shabd aahe pan he prabhu cha krupe vishayi bolto amen it speaks of his grace tyacha krupe vishayi sangta Why did he intervene? का तो मध्ये आला? Not because we were good. आपण चांगलो तो म्हणून नाही. It is his grace. ही त्याची कृपा आहे. Amen. Amen. His grace brought us back to him. आणि त्याच्या कृपेने पुन्हा आपल्याला त्याच्याकडे आणलं. We were on our way to hell. आपण नरकाच्या वाटेवर होतो. God changed that. पण प्रभूने ते बदललं. Amen. Amen. We were dead. आपण मृत होतो. But God gave us life. पण प्रभूने आपल्याला जीवन दिलं. And all this he did because of his gracious heart. आणि हे सर्व काही त्याने केलं त्याच्या कृपेच्या हृदयाने. हमारे वजह से नहीं. Amen. Amen.
See, I have no qualification. पाह माझ्याकडे पात्रता नाही. I just finished 10th. मी फक्त 10वी संपवली. I never saw college life. मी कधीच कॉलेजचं जीवन पाहिलं नाही. I was not bold. मी काय धैर्यशील. I never wanted to preach. आणि मी धीट नव्हतो, मला प्रचार करायचा नव्हता. I never wanted to preach to anyone. मला कोणालाही प्रचार करायचा नव्हता. I was not qualified. आणि मी काय पात्र नव्हतो. That's why I said don't point out some mistakes on pastors. मन कुठल्या पालकांची चूक दाखवू नका. Who are called for full time. ज्यांना पूर्ण वेळ पाचारण केलेलं आहे. Because you would never call him. मग तुम्हाला कधीच बोलवणार नाही. You would never call him. आणि तुम्हाला कधीच बोलवणार नाही. तुम्ही कधी बोलवणार नाही. Because your thinking or calling will be based on qualification. कारण तुमचं पाचारण त्या पात्रतेच्या आधारे असेल. Amen. But look at God's call. पण प्रभूचं पाचारण पहा. He calls the foolish of the world. आणि तो जगाच्या मूर्ख लोकांना निवडतो. सूज्ञ लोकांच्या पुढे उभा राहण्यासाठी. Amen. He doesn't call the qualified. आणि तो पात्र लोकांना बोलत नाही. Qualifies those whom he calls. आणि ज्यांना तो बोलावतो तो त्यांना पात्र करतो. Amen. Amen. I would have never thought that I would become a pastor. आणि मी कधीच विचार केला नाही की मी एक पालक होईन. Never. कधीच नाही. Even in my dreams. आणि माझ्या स्वप्नात देखील. मी अपना पाप में था. जग में था. गरीब था. बोलनेस नहीं था. इंग्लिश भी इतना अच्छा नहीं था. कुछ भी नहीं था. But God called me. पण प्रभु ने बोला. That's why I always thank God. पण मी प्रभु से नेहमी आभार मानतो. I say, Lord, I don't deserve. प्रभु मी याचे योग्य नाही. But it's your grace. पण ही तुझी कृपा आहे. It's your grace. ही तुझी कृपा आहे. Amen. Amen. I know, you know, there are many Christians whose life I've seen, you know, it touches my heart. अशा अनेक ख्रिस्ती लोक ज्यांच्या जीवन मी पाहतो आणि ते माझ्या हृदयाला स्पर्श करतात. You know, there's one lady in our Pimpri church. आणि आपल्या पिंपरीच्या मंडळीत एक स्त्री आहे, सिस्टर आहे. She is paralyzed from below. आणि तिला खालून लकवा मारलाय. She just walks, you know, crawling. आणि ती असं रेंगाळत येते. But she's very faithful. पण ती खूप विश्वासू आहे. From non Christian background. आणि दुसऱ्या पार्श्वभूमीत नाही. And today she gave us little this much big box. आणि आज रे मोठा एक दानाचा डब्बा दिला. I was really touched. आणि मला खरच ते पाहून स्पर्श झाला. And she said, you know, for the last 4 months. आणि ती म्हणाली मागच्या 4 महिन्यापर्यंत. No church. जरी मंडळी नव्हती. I said I will put the money in this box. आणि ती म्हणाली मी या दानाच्या पेटीत दान टाकत राहीन. And today she came. आणि आज ती आली. So this 4 months ka faithfully I put in the box. It's for the ministry. आणि 4 महिने विश्वासपणे या पेटीत मी टाकलं, हे सेवेसाठी आहे. Poor lady. गरीब स्त्री. You know, really some people's testimony really touches my heart. आणि काही लोकांच्या साक्ष खरच मला स्पर्श करतात. You know, we heard about this yesterday's testimony too. आणि कालची साक्ष आपण ऐकली. That brother. आणि तो भाऊ. Because of lockdown he couldn't go to work. आणि त्या लॉकडाऊन मुळे तो कामाला जाऊ शकला नाही. But he got the check every month in his house. आणि त्याच्या घरी दर महिन्याला तो चेक येत असे. And with tears in his eyes he said. आणि त्याच्या डोळ्यात अश्रूने तो असं म्हटलं. What if there is no church? जर मंडळी नसते तर काय असतं? But the church ministry needs money. आणि चर्चच्या सेवेला पैशाची गरज आहे. So all the 4 months का tithes he gave together. आणि सर्व 4 महिन्याचे दशांश त्याने एकत्र दिले. You know, regarding money, I have never forced till today. आणि पैशाने मी कोणालाही आजपर्यंत बळजबरी केली नाही. Neither did I manipulate. आणि कधी तडजोडी केली नाही. Never. कधीच नाही. Money for me is the last. आणि माझ्यासाठी पैसा सर्वात शेवटी. You can ask my family. माझ्या कुटुंबाला विचारा. I never gave importance to money. मी कधीच पैशाला महत्त्व दिलं नाही. I have no tension of money. आणि पैशाविषयी मला काळजीच नाहीये. Amen. My one desire is people should know Jesus. आणि माझ्या हृदयाची इच्छा आहे लोकांना येशू समजावा. Amen. Amen. Because he is the most wonderful person. कारण तो सर्वात सुंदर व्यक्ती आहे. See, so look at this. आणि पहा याच्याकडे. This but God means he is gracious. आणि हे पण प्रभू तो कृपाळू आहे. And is compassionate. आणि तो दयाळू आहे. And so he intervened in our lives. आणि म्हणून त्याने आपल्या जीवनात मध्यस्थी केली. Amen. Amen. Without our merit. आणि आपल्या कुवती शिवाय. Without looking at us. आपल्याकडे न पाहता. It is his love. हे त्याचं प्रेम. His graciousness. त्याची कृपाळू. You know, this simple term but God captures the nature, the character of who God is. आणि हे जो सोपे शब्द आहेत पण प्रभु देवाचा स्वभाव तुमापर्यंत आणतो. When everything seems lost. ज्या सर्व काही हरवलेला गमावल्यासारखं वाटतं. But God. आणि इकडे लिहिलं पण प्रभु. Amen. Amen. You know, you must always give
this in your mind, in your heart. And nehmi tumcha hrudayat manat hai theva. When the world says no, and just jag manta nahi, but God says yes. Pan prabhu manta hoy. Amen. Amen. Bring that thing God in the scene. And paha prabhu la tya chitrat ana. When you say I can't, God says you can. And just tum manta ki mi karu shakat nahi, prabhu manta tu karu shaktos. That's Apostle Paul could say, I can do all things. Manun preshit Paul mantla mi sarva kai karu shakto. Amen. Amen. When the devil says defeat, जस सैतान मंतो पराजित पण बट गॉड सेज विक्ट्री पण प्रभु मंतो विजय यू नो सी आई एम स्पीकिंग टू यू फ्रॉम गॉड्स पर्सपेक्टिव पामी प्रभुच्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगत आहे गॉड्स पर्सपेक्टिव प्रभुचा दृष्टिकोन विसरू नका द वे गॉड सीज वी मस्ट सी आवरसेल्व्स ज्या प्रकारे प्रभु पाहतो तुम्ही स्वतःला पहा ही इज नेवर डिफीटेड तो कधीच पराजित नाही आमेन वी आर विक्टर्स आपण विजेते आहोत आपण काय भक्ष्य नाही डोंट टॉक लाइक अ विक्टिम आणि तुम्ही भक्ष्यासारखे बोलू नका वी आर द सोल्यूशन फॉर मॅनकाइंड आणि मनुष्य जातीसाठी तुम्ही उत्तर आहात आमेन आमेन सी दैट वे अशा प्रकारे पहा यू मस्ट नो हू यू आर तुम्ही जाणून घ्या तुम्ही कोण आहात नो योर ट्रू आयडेंटिटी तुमची खरी ओळख जाणून घ्या तुम्ही ख्रिस्तात आहात आमेन एज ही इज सो आर यू नाउ जसं तो आहे तसं तुम्ही आता आहात ही डजंट टॉक फियर तो भीती बोलत नाही यू डोंट टॉक फियर तुम्ही देखील भीती बोलू नका यू हैव हिज लाइफ तुम्ही जीवन बोलता विथ द नेचर ऑफ गॉड देवाच्या स्वभावाने आपल्या मध्ये एज ही टॉक्स वी टॉक जसं तो बोलतो आपण बोलतो ही इज द क्रिएटर तो निर्माण करता आवर फादर इज द क्रिएटर आपला पिता निर्माण करता यू आर द क्रिएटर तुम्ही देखील निर्माण करता योर वर्ड्स क्रिएट तुमचे शब्द निर्माण करता योर वर्ड्स मूव थिंग्स आउट तुमचे शब्द गोष्टी हलवतात यू कैन चेंज अ सिचुएशन तुम्ही स्थिती बदलू शकता यू कैन चेंज अ सर्कमस्टेंस तुमच्या स्थिती तुम्ही बदलू शकता एनी चॅलेंजेस कम कुठलाही आव्हान येते words are powerful tumche shabd samarthyashali don't talk like the unbelievers avishwasu lokan sarke bolu naka talk fear you talk fear te bhiti bolta tumhi dekhil bhiti bolta what's the difference between them and you mat tumcha ta tyachat kay farak zala amen amen you know I posted a message you don't even have to fight fear ani mi to sandesh takla tumhala bhite vishe ladaychi garaj nahi because God says I'm not giving you fear kan prabhu to mi tumhala bhiti dilich nahi the more you fight you say you have fear jitka adhik tumhi ladta tumhi manta majyat bhiti hai amen you have never start to live the word life tumhe devacha shabdacha jivan ajuni jagu lagla nahiye amen you have no fear tumchat bhiti nahiye god has not given you fear prabhu ne tumhala bhiti dilich nahi god has not given I don't have it yacha artha prabhu ne dilane ma majya kade te nahi but the devil keeps on bombarding you have it so keep on fighting resist the more you fight that shows you are saying you have it jitka adhik tumhi ladta tumhe he dakhavta tumchya madhe ti bhiti aahe if you fight the devil today jar aaj shaitanacha vir ladla the devil becomes very happy mas shaitan khup anandi hoto because it shows the war is not over karan to dakhavta ki ajun yuddha samplan nahi hai samplan nahi hai pan chalu aahe devil to bahut khush ho jata hai tum devil se ladega ladai karo iska matlab abhi tak uska kya bolte final kuch nikla nahi hai kon jeeta kon hara chalo abhi jhagda karo God has removed you from that place, put you into His kingdom. आणि प्रभुने तुम्हाला त्या राज्यातना काढून त्याच्या राज्यात ठेवले. Amen. Amen. You are blessed already. तुम्ही आधीच आशीर्वादित आहात. In the kingdom of light, you are blessed. प्रकाशाच्या राज्यात तुम्ही आधीच आशीर्वादित आहात. Talk blessing. Talk blessing. आणि आशीर्वाद बोला. Don't talk the devil's language. सैतानाची भाषा ता बोलूच नका. Don't preach the devil's language. सैतानाची भाषेचा प्रचार करू नका. You know he is frightened. तो घाबरलेला आहे. Let me tell you. तुम्हाला सांगू द्या. I shared with this mystery. आणि हे रहस्य मी तुम्हाला सांगितलं होतं. The devil knows he is defeated. Satan al maite to parajit hai. All the demons know it. Sara duratmana maite. They saw his leader. Ani tene tyancha pudarala pahile. Defeated. Parajit zalela. It was not hidden. Ani te laplela navta. When Jesus was put to death on the cross. And just Yeshua kusaram marnat ala. Satan thought he has defeated him. Satanala vatla Yeshua tani parajit kele. Abhi usko kya mangta hum kar sakte hain? उसका सोल को क्या मंगता कर सकते हैं many don't know what happened in the 3 days ane kana maitna ta 3 whatever it is 3 divas in ratrat kay zala they don't know tena mait nahi when satan was having a big event and just satan ek mothi sabha ghet hota to show his demons and tacha duratma nahi dakhavna sakta his pride tacha garva mule son of god ko liya hai देवाच्या पुत्राला माय कोण आहे मी कोण आहे सेड द डीमन्स विल अप्रिशिएट हिम जनकच दुरात्मे त्याची प्रशंसा करते दैट वाज सैटन्स फुलिशनेस आणि सैतानाचा हा मूर्खपणा आहे वी कॅन सी गॉड्स विजडम आणि आपण देवाची सूज्ञता इकडे पाहतो ऑल द डीमन्स गॅदर्ड सर दुरात्मे एकत्र झाले होते टू सी देयर लीडर त्यांच्या पुढाराला पाहण्यासाठी इतना महान आहे करके व्हेन जीसस केम पण जस येशू आला His light was shown on them ani tacha prakash tikade prakhar samakla
every medal was removed ani pratyek je medal hota kadun genat ala jesus removed every gemstone ani sarva prakarche tache je molyavan ratne te kadun genat ala he removed his keys ani tacha chavya tani kadun genat keys of death hell and grave marnacha adulokacha ani mrutyucha chavya amen by the light of god most of the demons were sitting in the front row what do you call unka mu chehra sab kharab ho gaya because of the light of god ani devacha prakashamule tyancha chehra kharab zala ani purna vidrupte zale it cannot come back to normal again ata puna te vyavasthit hou shakat nahi and all the demons saw ani sara duratmane pahila jesus defeated him ki yeshu ne tela parajit kela amen amen they know it tena maite he was put to shame to lajjaspad zala and shackles were put in his hands ane tyacha hatamade bede anle in the spiritual realm atme kshetramade he can see it daily to te roz pahu shakto he knows it tyala maite is bound to bandla gela he may hide it to te lapu shakto because you don't know it karan tumhala te mahit nahi hai but he knows it pan tyala maite this keeps reminding him ane he tyala nemi athon karun deto I am defeated ki mi parajit hai amen amen he may hide it to le te lapu shakto but he knows pan tyala maite one day the angels will tie a chain ane ek divashi pavitra dut te purna sakadand tela bantil he lives in fear to bhitit jagtoy amen amen but he tells you you must fear pan to tumhala sangto tumhi bhiti madhe jaga when jesus rose up yeshu puna utla there's no fear for his children tacha lekran sadi ta bhiti nahi hai amen amen you are the right message ani yogya sandesh aika you know I told you people can give you information ani mi tumhala sangita lok tumhala maiti detil which comes from this natural mind je naisargik manane yetil you need revelation tumhala prakatikaran hava comes from god je deva pasun yeto amen you need revelation tumhala prakatikaran this is the time you need revelation ani avel tumhala prakatikaranachi garaj the word devacha shabdachi not just information from the bible and we just speak ani fakta bible madna maiti nahi one revelation can change your life anek prakatikaran tumcha jivan badlu shakta amen okay amen. Let's go further chala pude jauya look at apostle paul ane preshit paula kade paha in galatians 1:15 galatikaras 1:15 paul reminds them ane paul tena athon karun deto he says I was a murderer ane mi ek khun karnar hoto murdering christians ane christ lokancha vadh karat hoto on a mission ane ka uddeshya kade chalo violently wipe out those who followed jesus ane je yeshu che anukaran karta tena mi sampoycha mage hoto but when pan jeva jeva prabhu yeshu bhetla amen that makes the difference ani yachanes farak andla only but god ani fakt prabhu his whole life was changed tacha purna jivan badalla amen amen was he doing something good to kay changla karat hota kay no nahi he was on his way to persecute kill ani to marnacha ani chhal karnyacha margavar hota amen amen but god changed him pan prabhu ne tela badalla look at abraham abraham kade paha he was not a holy person to kai pavitra vyakti nahota idol worshipper ani to murti poojak hota in the sea of humanity ani manushyacha samudrat god chose abraham prabhu ne abrahamachi nivad keli amen amen god called him prabhu ne tela bolavlo not because he was right and good ki to changla ani vyavasthit hota mhanun nahi idol worshipper murti poojak god called him prabhu ne tela bolavlo in the sea of humanity ani tya manushyacha tya samudratna amen it is god ki ha prabhu hai that's why we cannot have pride hamar mein namr rega hamesha amen because mai kuch nahi kiya iske liye prabhu ne kiya amen 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 hallelujah look at paul now let's ani paula kade paha but when he who set me apart before I was born pan tyane je mala vegla kela maza janma hone aadhi amen see, amen god did it prabhu ne ta kela see before he was born tacha janma hone aadits usne khud bola prabhu mujhe alag karo tera sevak nahi prabhu ne kiya amen that's why remember this but god ane lakshyat gya pan prabhu things seem impossible god just goshya ashakya hota but prabhu god will change the impossible to possible pan prabhu ashakya la shakya madhe badlay amen amen never forget that ane visru naka I was born and who called me by grace ani jene mala krupene paacharan dila he called me by grace tyane mala krupene paacharan dila not because of his works ani tyacha krutyane nahi by grace tyacha krupene
having done nothing. काहीही न करता. Amen. Amen. Are you seeing this? तुम्ही पाहतात काय? You're called by grace. तुम्हाला कृपेने पाचारण मिळाले. Not because we qualified. की आपण पात्र होतो म्हणून नाही. हमारा गुण के वजह से नहीं. Amen. उसका कृपा से बुलाया है. जब ही पॉल अपोस्टल पॉल जो बाद में हुआ वो इतना बुरा काम कर रहा था, करने जा भी रहा था, एक सेकंड पहले बुरा काम कर रहा था, क्या फास्टिंग प्रेयर कर रहा था, हेलो उपास प्रार्थना कर रहा था, क्योंकि आजकल उपास प्रार्थना पे ज्यादा ये चल रहा है, कुछ नहीं कर रहा था वो, तो मारने जा रहा था, किधर है वो, कौन मारो उसका. सडनली गॉड अपीयर्ड आणि अचानक प्रभु आला, चेंज्ड, पूर्ण बदल, ट्रांसफॉर्म, पूर्ण रूपांतर झालं. लुक एट दिस, पहा. But God can do it. प्रभु ते करू शकतो. Amen. Amen. What is not possible for us, possible for God. जे आपल्यासाठी शक्य नाही ते देवाला शक्य आहे. Who called me by grace. ज्याने मला कृपेने पाचारण दिले. Paul को मालूम है वो क्या था. बोला कृपा से बुलाया मुझे. Amen. Amen. Was pleased to reveal his son to me. आणि माझ्याद्वारे ख्रिस्ताला प्रकट करण्यास तो संतुष्ट होता. Pleased to reveal Jesus in you and through you. आणि प्रभूला तुम्हामध्ये आणि तुमच्या द्वारे ख्रिस्ताला प्रकट करण्यामध्ये संतुष्टी आहे. God is angry at you. आणि प्रभू तुमच्या रागावलेला नाहीये. Having received Jesus. येशूचा स्वीकार करून. He is pleased with you. तो तुम्हाबरोबर संतुष्ट आहे. Never let someone tell you that God is angry at you. आणि कोणाला असं सांगू देऊ नका की प्रभू रागावला आहे. Amen. Amen. Hello. ओ डेव्हिल का लँग्वेज आहे. Know what is devil's language. आणि सैतानाची भाषा देखील जाणून घ्या. You know when the church begins full time I'm going to teach you some very important mysteries. आणि जस पूर्णपणे मंडळी सुरू होईल मी काही महत्त्वाचे रहस्य सांगणार आहे. Words that enter your soul. आणि जे शब्द तुमच्या जीवात प्रवेश करतात. Okay. And we know everything changed for Paul. आणि आपण पाहतो की पौलासाठी सर्व बदललं. Paul became a Christ follower himself. आणि पौल स्वतः ख्रिस्ताचा अनुकरण करणारा झाला. Then next we will see. आणि पुढचं आपण पाहूया. After but when. आणि झाल्यानंतर मग. In order that ऐसा आता second उसके बाद. आणि त्याच्या नुसार. हाँ तुमको but God बुलाने के बाद he has a purpose for you. आणि प्रभूने बोलण्याच्या नंतर त्याच्याकडे तुम्हासाठी एक उद्देश आहे. Amen. Amen. Many have entered the first but they don't know the second. अनेकांनी प्रथम गोष्टीमध्ये प्रवेश केला पण दुसरी गोष्ट त्यांना माहित नाही. Amen. Amen. Now he has a purpose. आता तुम्हाकडे त्याचे प्लान फॉर यू. उद्देश एक योजना आहे. His plans are always good for you. आणि तुम्हासाठी योजना चांगली आहे. Plans to prosper you. तुम्हाला समृद्ध करण्याचे. Now you enter into his plans. आता तुम्ही त्याच्या त्या योजनेत प्रवेश करा. His plans are a blessing. आणि त्याचे योजना आशीर्वाद आहेत. Amen. Nothing of the devil. सैतानाचे कुठलेच नाही गोष्ट. Everything of blessing. सर्व काही आशीर्वादाचा. Amen. Amen. Now the second step is entering into the blessing. आणि दुसरी पायरी आहे त्याच्या आशीर्वादात प्रवेश करणे. God has called you for. आणि जाणून घ्या प्रभूने तुम्हाला कशाला बोलावलंय. And start working in the church. आणि त्या मंडळीत तुम्ही काम करू लागा. No, sir, मैं तो बहुत पुराना मेंबर है. See, पुराना मेंबर वो इंपॉर्टेंट नहीं है. नया मेंबर अगर नया मेंबर काम कर रहा है, पुराना नहीं काम कर रहा, क्या फायदा तुम्हारा पुराना का. यू टेल मी. हेलो. इज इट राइट व्हाट आई एम सेइंग. आणि मी सांगते योग्य आहे का. मैं बहुत पुराना मेंबर. अच्छा ठीक है. मगर तुम कुछ काम नहीं करता है, है? कुछ देता भी नहीं है. मगर नया मेंबर तो काम कर रहा है, वो दे भी रहा है वो सब. सो हु वुड वी प्रिफर. यू टेल मी. आणि मग आपण कोणाला निवडतो तुम्ही सांगा. क्या फायदा जो पुराना मेंबर तुम 20 साल से इधर है, 25 साल से है, मगर कुछ भी नहीं काम करता है, कुछ नहीं करता है. और नया मेंबर काम कर रहा है, सेल ग्रुप ले रहा है, ये कर रहा है, वो कर रहा है. You think. तुम्ही विचार करा. You know, use your common sense. आणि तुमची सामान्य बुद्धी वापरा. We are wise people. आपण सूज्ञ लोक आहोत. We have the mind of Christ. आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे. Amen. Amen. Every day I declare. आणि रोज मी घोषित करतो. I have the mind of Christ. माझ्यात ख्रिस्ताचं मन आहे. I surrender mind to the mind of Christ in Jesus name. आणि मी स्वतःला ख्रिस्ताच्या मनाकडे अधीन करतो येशूच्या नावात. Hello. Amen. Okay, that's all. Because we don't have much time. आणि आधी वेळ नाही आपण पुढच्या वेळेस पाहूया.